सांगली जिल्ह्यामधल्या विटा शहरात प्रसिद्ध असं पंचमुख गणपती मंदिर हे मंदिर दक्षिणमुखी आहे. नवसाला पावणारा हा गणराय असल्याची सुरू करण्यात आला. या परिसरातील टॅक्सी ड्रायव्हर आणि क्लीनर यांच्या पुढाकारानं हा गणेशोत्सव सलग 5 वर्ष आयोजित करण्यात आला. त्यानंतर विटा नगरपालिकेच्या सहकार्यानं शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी 1978 साली भाद्रपद शुद्ध द्वितीयेला पंचमुखी गणपती मंदिराची या ठिकाणी स्थापना करण्यात आली. महाराष्ट्रात सातारा जिल्हा आणि सांगली जिल्ह्यातील विटा या दोनच ठिकाणी पंचमुखी गणपतीची मंदिर आहेत. विट्यातील गणेशाचं मंदिर हे दक्षिणमुखी आहे, त्यामुळे सर्व दिशेनं गणपतीचं दर्शन व्हावं यासाठी पंचमुखी गणेशाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. हे विट्यातील प्रसिद्ध असं दक्षिणमुखी पंचमुखी गणपती मंदिर आहे आणि समस्त विटेकर नागरिक या गणपती मंदिरामध्ये दर्शनाला येत असतात. खास करून विनायकी, संकष्टी आणि अंगारकिला या मंदिरामध्ये प्रचंड अशी गर्दी झालेली असते. लोकांची रस्त्याची रांग बाहेरपर्यंत लागलेली असते आणि हा गणपती नवसाला पावतो अशी सर्वांची भावना आहे. इथला गणपती नवसाला पावणारा असून आपल्या मनोकामना पूर्ण करणारा हा गणेश आहे. संकष्टीला या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी असते. गणपतीची सेवा जवळजवळ परंपरेनं बरेच वर्ष चालू आहे. इथील सर्व मागील भाविक मोठ्या प्रमाणात इथं येतात आणि मोठ्या प्रमाणात इथले उत्सव सगळे साजरे केले जातात. एवढेच ह्या गणपतीचे आणि हा गणपती सर्वांना नवसाला पावत असल्यामुळं भाविक मोठ्या गर्दीनं इथं रोज देवाला येत असतात. 1978 साली या मंदिराची स्थापना केली आणि 78 पासून ते आज अखेर म्हणजे 39 वर्षे ही मंदिर व्यवस्थितरित्या चालू आहे. आमच्या वडिलांच्या पश्चात मी त्यांचा मुलगा सुनील कसतोय हा सगळं पाहतो. चतुर्थीला गणेश जन्मकाळ सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. इथल्या गणपती बापावर भाविकांची मोठी श्रद्धा असून दररोज न चुकता आरतीसाठी अनेक भाविक या मंदिरात येत असतात. अनेक राज्यातून भाविक मोठ्या संख्येनं या पंचमुखी गणपतीच्या दर्शनासाठी आवर्जून येतात. सांगलीहून रवींद्र कांबळेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे